श्रीराम दादा कुठन आले? बेळगाव आले होय. तुमच्या टीमचं नाव काय आहे पूर्ण? शंकर ग्रुप. म्हणजे बैलगाड्या शर्यतीसाठी खास याला घ्यायला आले. कितीला घेतला याला? 65,000 रुपयाला. कोणत्या जातीचा? खिलार जातीचा आहे. तर राम राम मंडळी, तर मी आज आलेलो आहे सांगोला बाजारात. तर मित्रांनो, आपण आदत किंग तसेच छोटे वासर शर्यतीचे वासर तसेच शेताकडील बैलांचे व्हिडिओ घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपण पाठवलेले नवीन नवीन व्हिडिओ अगदी सहजपणे आपल्याला मिळून जातील. नमस्कार दादा. नमस्कार. किती आणले होते बाजारात वासर? एक आणला होता. विकला का? आता विकला. कितीला गेला? 35,000. कोणी घेतला? यांनी घेतला का? कोणता जातीचा आहे वासरू? धनगरी खेळार. धनगरी खेळार. खास शर्यतीसाठी चालणार वासरू? दादा, तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त अजून वासरू भेटतात का? भेटतात ना. तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं नाव सांगा. 98-60-47-62-74. तर मित्रांनो, बघू शकता त्यांनी हा वासरू सध्याला विकलेला आहे. कशा क्वालिटीचा वासरू आहे बघू शकता. यांनी घेतला. दादा, कसा वाटला तुम्हाला वासरू? तुम्ही शर्यतीसाठी घेतला का? तुम्ही शर्यतीसाठी घरी सांभाळण्यासाठी घेतले. आता या किती दिवसात तयार होईल शर्यतीसाठी? 15 दिवसात फक्त. याला खुराक काय देता तुम्ही तिकडे गेल्यानंतर? कसा वाटला म्हणजे बाजार? कसा आजचा सांगोल्यातला? लक्ष्मी पूजन आहे त्यामुळे जरा शांत आहे. चालते, धन्यवाद दादा. राम राम दादा. कुठनं आणला वासरू? नंदेश्वर. व्यापारी का शेतकरी आहे तुम्ही? व्यापारी. व्यापारी. किती आणली होती बाजारात आज? 5,000 आणले. 5-7. कुठे आहेत तुमचे अजून? ही लाईन तुमचीच आहे का? हा कोणता आहे जातीला? कोसा खिल्लार. कोसा खिल्लार. दाताला कसा आहे? 9 महिन्याचा अजून वासरू आहे. शर्यतीला चालतो का? चालतो. आणि वावताला सुद्धा चालतो. तर दादाची किंमत काय सांगितली आता? 65,000 सांगितली. देताना काय कमी जास्त होईल? अजून तुमच्याशी भेटतात का अशा प्रकारे वासर? दादा, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं नाव सांगा. 98-90-74-00-13. हा, महादेव गरंडे, गाव नंदेश्वर, तालुका मंगळवेढा. चालते मित्रांनो, बघू शकता शर्यतीचा वासरू आहे. अजून वासरू म्हणजे अजून दात लावलेला नाही. बघू शकता कशा क्वालिटीचा आहे. त्यांच्याशी अवश्य संपर्क साधा अशाच क्वालिटीचे टॉप वासर भेटण्यासाठी. जय श्रीराम भैया. जय श्रीराम. कुठनं आणले वासर? मी तालुका खानापूर, जिल्हा सांगली. हा, लिंगरेगावहून आणले. लिंगरेगावहून आणली. किती आणली आज बाजारात वासर? 4 आणली. 4 आणली होती. शेतकरी आहे का तुम्ही? व्यापारी? नाही, शेतकरीच आहे मी. हा हा. घरापासून असं काय त्याची म्हणून 4 आणले. त्यातले 2 विकले, 2 राहिले. 2 विकले, 2 राहिले. हा किती बसतो द्यायचा? त्याची सांगायची किंमत आहे 45, द्यायची 35. हा हा. कोणता जातीचा म्हणला? हा धनगर. धनगर खिल्लारी. म्हणजे हा दाताला किती आहे? अजून अजून आदत आहे. शर्यतीला चालणार वासरू आहे हा? शर्यतीला चालणार आहे, पण आम्ही काय असा छंद किंवा नादामान नाही. हा, तुम्ही अजून याला काही केलं नाही? अवताला चालवले. तर भैया, तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त अजून वासरं भेटतात का? भरपूर आहेत. तर दादा, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं नाव सांगा, जेणेकरून जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी तुमच्याशी संपर्क साधून वासरं घेण्याचा प्रयत्न करतील. हा, सांगा तुमचा मोबाईल नंबर. 77-75-83-04-15. तर बघू शकता मित्रांनो कशा एकदम टॉप क्वालिटीचं धनगरी खिलार मधलं हे वासरू आहे. शर्यतीला चालणार आहे आणि यांनी अवताला सुद्धा झोपलेलं आहे. बघू शकता हे पण त्यांचंच आहे. त्याच्या पलीकडची दावण होती अशी. 2 आता सध्या विकलेले आहेत. अजून हा एकच आहे. भैया, कुठनं आणले वासरू? कुठून? कोणत्या जातीचा आहे? खिल्लार. किती आहे दाताला? कसा आहे? दुसरा आहे. किती बसतो द्यायचा आता? हा 60 पर्यंत द्यायचा. व्यवहाराला बसल्यानंतर काय कमी जास्त होईल का? नाही होईल ना, बसलेले होईल. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे वासरे भेटतात का? भेटेल ना. शेतात म्हणजे तुमच्या घरी हे असले भेटेल ना गाईच. हा हा. तर तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं नाव सांगा की भाई. माझं नाव सागर गोरड. हा. माझा मोबाईल नंबर 74-99-68-65-49. हा. और अजून एक नंबर घ्या. हा. 99-75-24-62-59. हा वडिलांचा नंबर आहे. हा.
चालते मित्रांनो, बघू शकता कशा क्वालिटीचा, म्हणजे शर्यतीला चालतो ना, शर्यतीला पण चालतो आणि शेतातही चालतो असा क्वालिटीचा हा वासरू आहे, बघू शकता। तर अवश्य संपर्क करा मित्रांनो। धन्यवाद। जय श्रीराम दादा। जय श्रीराम। कुठून आणले वासर? माळशिर। माळशिर असून आणले? किती आणले होते आज बाजारात? चार। चार आणले? किती विकले आता? तीन विकले, एक राहिले। आजचा बाजार कसा वाटला तुम्हाला, म्हणजे आज दिवाळी आहे कसं? एकदम छान आहे बाजार, कमी भरला सणामुळे। हा, सणामुळे कमी भरला बाजार, माझी चांगली झाली, विक्री चांगली झाली। किती दाते हा? आदत आहे। किती बसतो द्यायचा आता ह्याला? आता ते सांगतो 30,000 रुपये। 30,000 रुपये सांगतो? व्यवहाराला बसल्यानंतर काय कमी जास्त होईल? ते पलीकडलं तर दादा, तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त अजून वस्त्र भेटतात का? दादा तुमचं पाच वस्त्र आहेत? पाच एकदम शर्यतीला शर्यतीला चालणारे वस्त्र आणि शेताकडे बी चालणारे असे वस्त्र आपल्याला, म्हणजे आपल्या सबस्क्रायबरला असं लागतात, ती दोन्ही पण तुमच्याकडे भेटून जातील। तर दादा तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं नाव सांगा। अंकुश तात्या वाघमोडे। हा, 99-70-17-10-22। हा, चालते मित्रांनो, बघू शकता कशा क्वालिटीचे वस्त्र आहे, कधीही संपर्क साधू शकता, अत्यंत क्वालिटी, मस्त क्वालिटी भेटून जाईल। धन्यवाद। कर दादा नमस्कार। कुठून आले? येरडीन। किती आणले आज बाजारात वस्त्र? दोन आणले होय। कसा आजचा बाजार? बरा आहे का? हा कोणत्या जातीचा आहे वस्त्र? खिलार। म्हणजे गावरा? कोणता खिलार? जातीची? जातीची कोसे खिलार। किती वस्त्र द्यायचा आता? किती पस्तर द्यायचा? दिली तू? कितीला गेली? 40-30 आणि 40-30। कोणी घेतले यांना? अमोल ने घेतले। अमोल पुणेवाले का? पुणेवाले। म्हणजे वर्ष किती आहे यांना? वर्ष ती पडेला 9 महिने। दादा तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त वासर भेटतात का? होय। तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं नाव सांगा, जेणेकरून आपले जे सबस्क्रायबर आहेत ते त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क तुमच्याशी थेट साधावा। नाव सांग। शिवाजी केशव मेटकरी। हा। मोबाईल नंबर? हा। 95-79-73-84-84। चालतंय मित्रांनो, बघू शकता त्यांनी आत्ता विकलेले आहेत, खास शर्यतीसाठी चालणारे वस्त्र आहेत हे, आणि बघू शकता आणि त्यांच्याशी अवश्य संपर्क साधा, त्यांच्याकडे अशाच क्वालिटीचे टॉप वस्त्र एकदम भेटून जातील। धन्यवाद। मामा कुठून आणला वासरू? घरचा आहे। किती दाताचा आहे हा? दात लावलेला नाही होय अजून। कोणत्या जातीचा हा? खिलार। खिलार म्हणजे गावरान खिलार का मैसूर खिलार? देशी खिलार का? किती पस्तूर द्यायचा आता? किती पस्तूर द्यायचा? पण तरी अंदाज तुमचा? ₹1,00,000 द्यायचा किती पस्तूर? तरी कमी जास्त होऊ शकते, बघू शकता मित्रांनो, एकदम टॉप क्वालिटीचं वासरू आहे। किती महिन्याचा मामा आहे? 18 महिन्याचा वासरू आहे, बघू शकता एकदम शर्यतीला चालणारा वासरू आहे हा। हां, मी झोपलेला आहे वासराला, बघू शकता कशा क्वालिटीचा आहे। तर मामा तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त मग अजून वासरू भेटतात का, म्हणजे तुमच्या कोट्यावर संपलेत का? चालते। कुठून आणले मामा वासरू? बारामतीहून आणलं का? किती जाताचा आहे? 13 दाते होय। किती पस्तूर द्यायचं आता? 50 पर्यंत झाली मागणी। द्यायचा किती पस्तूर? 70 पस्तूर द्यायचा। जातीला कोणताय म्हणला? गावरान खिल्लार आहे होय, बघू शकता मित्रांनो गावरान खिल्लार। व्यापारी का तुम्ही? शेतकरी। अजून तुमच्याकडे भेटतात का अशाच प्रकारे बैल? भेटतात ना। तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं नाव सांगा। शिवाजी पांढरे। हा। 97-66-85-87। चालते मित्रांनो, जर अशाच क्वालिटीचे वासर पाहिजे असतील तर यांच्याशी संपर्क साधू शकता। राम दादा। राम राम। कुठून आणलं वासरू? खरेदी केली। तुम्ही खरेदी केली का? कितीला बसलं? 25-25 बसला। जात कोणती याची? कोणता खिलार आहे? काजळी खिलार। किती दाताचा? आदत आहे। किती वर्षाचा आहे? 12 महिन्याचा आहे, बघू शकता मित्रांनो। 12 महिन्याचा वासरू आहे, आत्ता यांनी खरेदी केलेलं आहे 25,000 कसं रेगिल वासरू आहे बघू शकता। शर्यतीला चालतो का? शर्यतीचाच आहे का? चालते। हां, पुण्याहून आलेलो आहे का तुम्ही? बघू शकता मित्रांनो, खास शर्यतीला शर्यतीचा वासरू घेण्यासाठी खास पुण्याहून आलेले आहेत, 25,000 खरेदी केलेली आहे।
आड़ कर